नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे अंबरनाथ मधून. रासायनिक कंपनीमध्ये वायू गळती होऊन 12 कामगारांना रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे. आनंदनगर MIDC भागातील RK केमिकल या कंपनीमध्ये रासायनिक वायूची गळती झाली आणि त्याचा परिणाम आरोग्यावरती होऊ शकतो. 12 कामगारांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. आनंदनगर MIDC भागातील RK केमिकल या कंपनीमध्ये रासायनिक वायूची गळती झाली. आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. गणेश, एकतर कंपनी कसली होती, एक केमिकल कंपनी इतकं कळतंय, आणि ज्या 12 कामगारांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय त्यांना नेमकं काय झालंय? श्वेता, ही जी आहे MIDC परिसरातील RK केमिकल कंपनी आहे आणि कोणत्या प्रकारची रासायनिक प्रक्रिया इथे केली जात होती या संदर्भातली माहिती अजून मिळालेली नाहीये. अंबरनाथ पालिकेचं अग्निशमन दल यांना देखील अजूनही या संदर्भात कॉल आलेला नाहीये. MIDC जे अग्निशमन दल ते घटनास्थळी पोहोचलेलं आहे आणि शेजारील जी कंपनी आहे त्या कंपनीतील जवळजवळ 10 पेक्षा अधिक कामगारांना या वायू गळतीची बाधा झालेली आहे आणि त्यामुळे त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात उल्हासनगरच्या दाखल करण्यात आलेलं आहे. आता डॉक्टरांकडून या सगळ्या कामगारांची तपासणी सुरू आहे. मात्र सातत्याने बदलापूर MIDC परिसर असेल किंवा अंबरनाथ MIDC परिसर असेल या ठिकाणी रात्रीच्या सुमारास आणि सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वायू गळती होत असते. कारण MPCB असेल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, यांचं अजूनही इथे लक्ष नाहीये. त्यामुळे रात्रीच्या अंधारात किंवा सकाळी जेव्हा धुकं असेल त्यावेळेस या रासायनिक कंपन्या मोठ्या प्रमाणात केमिकल सोडत असतात आणि त्यांचा वारंवार त्रास जो आहे तो बदलापूरकर आणि अंबरनाथकरांना होतोय. आता या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या कंपनीवर कशा प्रकारची कारवाई करते ते पाहावं लागेल. मात्र जे 12 कामगार आता मध्यवर्ती रुग्णालयात आहेत त्यांची आता तपासणी डॉक्टरांकडनं सुरू आहे. श्वेता जी, गणेश धन्यवाद या माहितीसाठी. तर ही जी रासायनिक किंवा केमिकल कंपनी होती तिथे रासायनिक प्रक्रिया सुरू असताना वायू गळती झालेली आहे, त्याचा त्रास या कंपनीमध्ये काम करत असणाऱ्या कामगारांना झाला. अंबरनाथमध्ये ही केमिकल कंपनी आहे आणि त्यातील सुमारे 12 कामगारांना सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलंय. पुढची बातमी आहे. NCB संचालक समीर वानखेडे यांच्यावरती पाळत ठेवली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आणि समीर वानखेडे यांनी याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे तक्रार सुद्धा दाखल केली आहे. ओशिवरा कब्रस्थान इथे 2 जण पाळत ठेवत असल्याची तोंडी तक्रार त्यांनी नोंदवली. त्यांनी घटनेचा संपूर्ण CCTV फुटेज महासंचालकांकडे दिलेला आहे. CCTV फुटेज मधून दोघे जण समीर वानखेडे यांच्यावरती पाळत ठेवत असल्याचं दिसतंय असा दावा त्यांनी केलेला आहे. तर समीर वानखेडे यांच्यावरती पाळत ठेवली जात असल्यासंदर्भात पोलीस महासंचालकांना सांगितलं असल्याचं NCB संचालक जैन यांनी सांगितलंय. मैं सिर्फ आपसे इतना कहना चाहूँगा, जो ऑलरेडी आपने आज अखबार में भी छापा है कि DGP साहब को हमने प्रकरण से अवगत करा दिया, उसके अतिरिक्त मैं कुछ नहीं कहना चाहता. तर समीर वानखेड्यांवरती कोण पाळत ठेवतंय ते टाकत असलेल्या धाडींची कोणाला भीती वाटतेय, राज्य सरकार याची उत्तर देणार का, असा सवाल भाजपचे आमदार राम कदम यांनी केलाय. महाराष्ट्र सरकारनंच पोलिसांचा गैरउपयोग करत त्यांच्यावर पाळत ठेवली आहे हे खरं आहे का? या प्रश्नाचं उत्तर या 3 पक्षांना द्यावं लागेल. संपूर्ण देश आणि महाराष्ट्र ड्रग्सच्या विरोधात आहे. जे अधिकारी ड्रग माफियांवर कारवाई करतात, ड्रग्सच्या विरोधात कारवाई करतात, त्यांचं समर्थन करायचं सोडून, त्यांची मदत करायची सोडून, हे 3 पक्ष त्यांच्यावर तुटून पडले, त्यांचा विरोध करतात. काय कारण आहे? कोण लागतात हे ड्रग माफिया तुमचे? NCP अधिकारी कुठल्या ड्रग माफियावर कारवाई करणार, कधी कारवाई करणार, याची माहिती या 3 पक्षाच्या सरकारला कशाला हवी आहे? त्यांचं वागणं संशय निर्माण करतं. तर वानखेड्यांवरती ठेवण्यात आलेली पाळत आणि देशमुख प्रकरणामध्ये भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करून राज्य सरकारला टोला लगावलाय. तक्रारदारावरतीच पोलिसांनी गुन्हे दाखल करायचे. अनिल देशमुख प्रकरणामध्ये तपास करणाऱ्या CBI अधिकाऱ्यालाच पोलिसांकडून धमक्या मिळतात. माजी गृहमंत्री आणि माजी आयुक्तांच्या
पोलीस अजूनही मागावरतीच आहेत. आता एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा पोलिसांकडून पाठलाग. महाराष्ट्रामध्ये काय पोलीस पोलीस म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय पोलीस पोलीस खेळ सुरू आहे का, अशा प्रकारचा सवाल ट्विट करून आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय. तर एकूणच समीर वानखेडे यांच्यावरती पाळत ठेवली जाते का, त्याचसोबत अनिल देशमुख यांच्या प्रकरणावरती आशिष शेलारांचं हे ट्विट. याच संदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत आहेत, थेट जाऊयात. चालेल, आणि त्या बैठकीमध्ये एक परिस्थितीचा आढावा घेऊन नवीन सूचना की एकंदरीत एक पोलीस दलाचा इफेक्टिव्हली कारभार कसा करता येईल याच्यासाठी बैठक आहे. सर, काल गडचिरोलीला जेव्हा राज्यपाल गेले होते त्याच व्यासपीठावर रश्मी शुक्ला देखील दिसले होते. पहिल्यांदा रश्मी शुक्ला या अशा पद्धतीने सार्वजनिक कार्यक्रमात दिसले होते, याची माहिती माझ्याकडे नाही. सर, एनसीबीचे वानखेडे चीफ आहे, झोनल डायरेक्टर आहे, त्यांनी तक्रार केलेली आहे. मुख्यतः त्यांच्यावर मुंबई पोलीसचे दोन अधिकारी वॉच ठेवत आहेत, या संदर्भात काय सर? मला काही असं वाटत नाही मुंबई पोलीसचे अधिकारी वॉच वगैरे ठेवत आहेत आणि तशा काही सूचना कोणी कोणाला दिलेल्या नाही. वर्षभरा पोलिसांनी सीसीटीव्ही सुद्धा चेक केलेला आहे, त्यामध्ये मला माहिती नाही, मग त्याची मी अतिरिक्त माहिती घेतो. सर, सीबीआय मार्फत ईडी आहे, मुख्य सचिव आहेत, यांना कुठेतरी समन्स पाठवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तिसरा समन्स आला अशी माहिती आहे, अशा पद्धतीने अधिकारी या समन्ससाठी जाऊ शकतात का, तिथे उपस्थित राहू शकतात? नाही, याच्या बाबतीत मला काही माहिती नाही. तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला तर जास्त बरं होईल. सर, ज्या पद्धतीने सर नवाब मलिक यांनी समन्स बजावलेला आहे सीबीआय संचालकांना, शुभोदय सर, असं आहे की ते जे समन्स बजावलेलं आहे ते काही सीबीआय डायरेक्टर म्हणून बजावलेलं नाही, ते साक्षीसाठी आहे. आणि साक्ष ज्या रश्मी शुक्लांच्या प्रकरणामध्ये जी चौकशी सुरू आहे त्या चौकशीमध्ये त्यावेळेला ते राज्याचे डीजी होते आणि डीजी म्हणून त्या बैठकीत सहभागी झालेले होते. आता याच्यामध्ये काही आरोप केले गेलेले आहेत काही लोकांच्याकडून, त्यामुळे त्याची एक संपूर्ण चौकशी करणं आणि प्रकरण लॉजिकल एंडनं नेणं हे आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी ज्यांची ज्यांची त्याच्यामध्ये साक्ष पाहिजे त्यांना त्यांना सगळ्यांना अशा प्रकारचं समज पाठवलेलं आहे किंवा पत्र पाठवलं. नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केलेत एनसीबीवर आणि त्यांनी म्हटलं की याबाबत मी पत्र देखील लिहिणार आहे. ज्या पद्धतीची कारवाई झाली आहे ती फ्रॉड आहे असा आरोप केला. आपल्याकडून पत्र आलंय का, आपण काय कारवाई करणार? पत्र आलं नाही, पत्र आल्यावर पाहू. एनसीबी के झोनल डायरेक्टर जो एलिगेशन लगा रहे हैं कि उनके ऊपर मुंबई पुलिस वॉच रख रही है, आप तक क्या जानकारी है और उसमें आपका क्या कहना है? ऐसी कोई जानकारी मेरे पास नहीं है और मुझे लगता है कि कोई पुलिस डिपार्टमेंट ने कौन से भी स्तर पे ऐसी कोई इंस्ट्रक्शन दी नहीं है. सीबीआई डायरेक्टर तो सीबीआई डायरेक्टर इस मामले की जरूरी होगा तो जांच की जाएगी इस मामले. कौन से मामले? जो समीर वानखेड़े एलिगेशन ऐसे है ना, अगर अभी मैंने तो ऐसा सुना है कि उन्होंने डीजे के पास कंप्लेंट दी है, तो देखूंगा, मेरे पास आएगा जब देखूंगा. सर, मुंबई पुलिस के द्वारा समन किया गया सीबीआई डायरेक्टर को, क्या किस मामले को लेकर समन हुआ है और क्या है? ऐसा है कि रश्मि शुक्ला ने जो टेलीफोन टैपिंग के केस के बारे में जो उनकी इंक्वायरी शुरू है वो इंक्वायरी में जबी के डीजी वो वहाँ पे कार्यरत थे, तो उनका जो रोल है वो रोल के बारे में इंक्वायरी करने के लिए ये चौकशी शुरू है. सर, ऐसा कहा जा रहा है कि महाराष्ट्र के बड़े अधिकारियों को सीबीआई ने समन्स किया, इसलिए अब महाराष्ट्र पुलिस उधर समन्स कर रही है, ये टिक फॉर टैक चल रहा है इस बार? ऐसा कुछ नहीं, वो अपना काम कर रहे हैं, महाराष्ट्र अपना काम कर रहा है. सर, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते माध्यमांशी. आज दुपारी 2 वाजता एका बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा या बैठकीअंतर्गत घेतला जाईल आणि गृहमंत्र्यांना बऱ्याच प्रकरणांविषयी म्हणजे अगदी समीर वानखेडे यांच्यावरती पाळत ठेवली जाते का या संदर्भात विचारलं असता असं काही नाही मुंबई पोलिसांकडून असं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. त्याचसोबत इतरही अनेक मुद्द्यांवरती विचारलं असता त्यांनी स्पष्टपणे बोलणं टाळलंय. मात्र आज दुपारी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे 2 वाजता.
इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. पात्र मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर स्वागत. सरकारी नोकरीच्या माध्यमातून आपलं कुटुंब आणि समाजासाठी काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा प्रयत्न राम माली यांचा होता, पण गरिबी त्यांच्या स्वप्नांच्या आड येत होती. साफसफाईचं काम करणारे राम अनेकदा निराश आणि हताश व्हायचे आणि अशातच हार्पिक वर्ल्ड टॉयलेट कॉलेज ऑफ SWTC जाण्याची संधी त्यांना मिळाली आणि या माध्यमातून त्यांना अनेक गोष्टी जाणून घेण्याची सुद्धा संधी मिळाली. यातलंच एक होतं 2013 मॅन्युअल स्कॅव्हेंजर ऍक्ट आणि आधुनिक पद्धतीनं साफसफाई आणि मशिनरी जाणण्याची संधी त्यांना मिळाली आणि यातूनच त्यांच्या मनात स्वच्छतेच्या व्यवसायात उद्योजक बनण्याचं नवं स्वप्न निर्माण झालं. मैं सोलापुर से हूँ और वहाँ पे बारिश कम होने की वजह से ज़्यादा अकाल पड़ता है और अकाल पड़ने की वजह से फाइनेंशियल कंडीशन सोच पाना बहुत मुश्किल है, स्ट्रांग नहीं है. और इसके लिए मैं पूना सिटी में काम के लिए आया था, एज ए सैनिटाइजेशन वर्कर काम शुरू किया. ट्रेनिंग लेने के पहले काम ढूंढने के लिए हमें नाके पे खड़ा रहना पड़ता था और नाके पे खड़े रहने के बाद में काम ढूंढना पड़ता था. काम मिलेगा कि नहीं इसकी गारंटी नहीं थी, लेकिन जैसे ही हमने वर्ल्ड टॉयलेट के बारे में पता चला उसके बाद में ट्रेनिंग लेने के बाद में एक प्रोफेशनली एज अ काम करने लगे. पहले हम हाथ से काम करते थे और आज जो काम करने का तरीका है वो बदल गया है. पीपी किट विथ मशीन जो काम करने के लिए पहले घंटों लगता था अभी वो कम समय में हो जाता है और उसके लिए हमें एक काम करके दूसरा काम करने के लिए जा सकते हैं. एक ही दिन में दो तीन काम एज अ पॉसिबल हो सकते हैं. मेरे को वर्ल्ड टॉयलेट कॉलेज से कॉम्पिटिटिव एग्ज़ाम की प्रेरणा मिली और कॉम्पिटिटिव एग्ज़ाम करके मैं कुछ तो बनना चाहता हूँ और बनने के बाद एज अ सैनिटाइजेशन वर्कर मैं खुद पता है मेरे को कि क्या क्या दिक्कतें आती है, उनको क्या क्राइसिस है, प्रॉब्लम है, तो उनके लिए कुछ करना चाहता हूँ. ये बहुत सारे मेरे भविष्य में सपने हैं कि उनके लिए मैं कुछ कर सकूँ और खुद भी कुछ बन सकूँ. कोरोनाचा काळ आहे आणि या दरम्यान तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील, कारण बऱ्याच गोष्टींना आपण प्रथमच सामोरे जातोय. सॅनिटायझर वापरतोय, सॅनिटायझर आपल्यासाठी हानिकारक आहेत का, किंवा लस घेतलेली आहे तर ती तुमच्या DNA बदल करेल का, किंवा लसीकरण झाल्यानंतरही तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते का, असे काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर मग आता अशी एक जागा आहे जिथे तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि ती सुद्धा तुमच्या फोनवरती. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या COVID-19 विरुद्ध देशव्यापी लस जागृतीचा मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ अंतर्गत संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त 7977773753 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करायचे तुमचे प्रश्न आणि तुम्हाला तुमची उत्तरं त्वरित मिळतील. ही सगळी माहिती जी क्रॉस चेक केलेली असेल, त्यामुळे COVID-19 संदर्भात तुमचे असलेले प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळवा. नंबर पुन्हा एकदा सांगते, 7977773753 या क्रमांकावरती. आणि यासोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची, मात्र बातम्याच्या सगळ्या अपडेट्ससाठी पाहत राहा फक्त News18 लोकमत.